आपण पाहत आहात इन्स्पायरिंग यू. मी आहे श्याम सर. आज आपण इयत्ता 12वी यातल्या नवीन सिलॅबसनुसार जी कविता नंबर 2 आहे ती पाहणार आहोत. वी आर गोइंग टू स्टडी सेकंड पोएम ऑफ आवर सिलॅबस न्यू बुक. ओके, द टायटल ऑफ द पोएम इज इंडियन वेवर्स, भारतीय विणकर, असे याचं सरळ मराठीत अर्थ होईल. द पोएट इज सरोजिनी नायडू. हर लाईफ स्पॅन इज 1879 to 1949. वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिव्हिस्ट, फेमिनिस्ट अँड द फर्स्ट इंडियन वुमेन हू बिकेम द प्रेसिडेंट ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. शी वॉज अन इम्पॉर्टंट फिगर इन इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. सरोजिनी नायडूज वर्क ॲज अ पोएट अर्न्ड हर द सब्रिकेट ऑफ नाइटेंगल ऑफ इंडिया. लेटर शी बिकेम द गवर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ गवर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. हे आहे त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती. एक स्त्रीवादी, स्त्री चळवळीतल्या मोठ्या कार्यकर्त्या, एक राजकीय प्रतिभा असणारी व्यक्ती, त्याचबरोबर स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याच्या पहिल्या महिला अध्यक्ष, अनेक उपाधी त्यांना दिलेले आहेत. त्यातल्या आणखी एक उपाधी यांना भारतीय नाइटेंगल हा एक पक्षी गाणार ती उपाधी यांना दिलेली आहे. अतिशय गेय अशा त्यांच्या कविता, अतिशय नाइटेंगलसारख्या गाण्याच्या स्वरूपात त्यांनी त्यांच्या अनेक कविता प्रेझेंट केल्या. इंडियन वीवर्स इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट थ्री टाईप्स ऑफ गार्मेंट दॅट द वीवर्स वेव ॲट थ्री पर्टिक्युलर टाइम्स ऑफ अ डे. इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ, द बर्थ, अडल्टहूड, डेथ. बर्थ दॅट इज इंडिकेटिंग चाइल्डहूड, अडल्टहूड दॅट इज इंडिकेटिंग टू यंग किड्स, यंग पीपल, अँड द डेथ ऑफ ओल्ड एज. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टँजा आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. आता ही जी कविता आहे ती कविता अतिशय महत्त्वाची आहे असं मी का म्हणतो आहे, कारण यामध्ये अतिशय प्रकर्षाने मानवी जीवनाचे रंग, मानवी जीवनाची सुरुवात ते अंत अशा तीन स्टेजमध्ये ही कविता आपल्यासमोर काय केलेली आहे, प्रेझेंट करण्यात आली आहे. थ्री स्टेजेस ऑफ ह्युमन लाईफ, थ्री टाईप्स ऑफ क्लोथ्स, थ्री टाईप्स ऑफ टाईम अँड व्हरायटीज ऑफ कलर्स, हा याचा ओव्हरऑल पॅटर्न आहे. जीवनातले तीन वेगवेगळे काळ, त्या तीन काळाशी संलग्न तीन वेगवेगळे वीव केलेले कपडे वगैरे. आता वीवर्स जो आहे तो क्रिएटर या विश्वाचा निर्माता याला तो काय केलेला आहे, रेफर केलेला शब्द आहे. पहा कवितेत नक्की काय सांगितलं आहे. पेज नंबर 100 एक्झॅक्टली, फर्स्ट स्टँजा. वीवर्स विविंग ॲट अ ब्रेक ऑफ अ डे, व्हाय डू यू व्यू अ गार्मेंट सो गे, ब्ल्यू ॲज अ विंग ऑफ द हॅल्सियन वाईल्ड, वी व्यू द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. बघा, अतिशय जशी मानवी जीवनाची सुरुवात होते आनंदाने, उत्साहाने आणि फ्रेश, तशी सुरुवात या कवितेचीही. कवयित्री म्हणतात की हे विणकरांनो, तुम्ही सकाळी सकाळी अगदी सूर्योदयाच्या सुरुवातीलाच एवढ्या आनंदाने कसं काय एवढा कपडा विणू शकता, आणि तो कपडा तर कसा आहे, एकदम निळा, तेजस्वी, त्या किंगफिशरच्या पंखासारखा वैभवशाली, ग्लोरियस आहे, आणि तो एका नवीन जीवनाची चाहूल देणार आहे, नवजात बालकाचा आनंद त्याच्यावर आहे. याच्यातून कवयित्रीला माणसाचं जीवन कसं सुरू होतं, निर्माता किती आनंदाने, कुठल्या कुठल्या भावनांनी, कशा पद्धतीनं ते सुरू करतो त्याबद्दल सांगितलं आहे. आणि इथं कवयित्री म्हणते, जो विवर आहे तो न्यूबॉर्न चाइल्डसाठी लागणारा जे कपडा आहे तो विणतो आहे, आणि दडलेला अर्थ ईश्वर एका नवीन जीवाची निर्मिती करतो आहे तेव्हा तो कशा पद्धतीनं करतो आहे, आणि ती किती फ्रेश आहे, किती आनंददायी आहे,
आणि कशा प्रकारचं ते वैभव आहे. याच्यासाठी तो किंगफिशर या अतिशय सुंदर दिसणाऱ्या पक्षाचं उपमा त्याला देतो. किंगफिशर अ बर्ड विच हॅज अ ब्राईट अँड कलरफुल प्ल्युम्स. प्ल्युम्स मीन्स सॉफ्ट फेदर्स. तर ही आहे सुरुवात, जीवनाची सुरुवात. वीवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, व्हाय डू यू व्हिव अ गार्मेंट सो गे. हा निर्माता, हा विणकर अगदी सकाळी सकाळी हे विणायला सुरू करतो आहे आणि मला आश्चर्य वाटतंय की एवढ्या आनंदाने गेचा अर्थ आहे आनंदाने. एवढ्या आनंदाने हे का बरं विणत आहेत, कारण नवनिर्मितीचा आनंद, नवीन जीवनाचं स्वागत हे याच्यातून काय होतं आहे, प्रतिबिंबित होतं आहे. पुढचा स्टँजा बघा. वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो ब्राईट लाईक द प्ल्युम्स ऑफ अ पीकॉक पर्पल अँड ग्रीन. वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. आणि कवयित्री पोएट आपल्याला थोडंसं पुढं आणतो आहे आणि तो म्हणतो की वीवर्स विविंग ॲट अ फॉल ऑफ नाईट. व्हॉट इज मीन बाय फॉल ऑफ नाईट? इव्हनिंग, डस्क टाईम, सायंकाळची वेळ. अतिशय प्रसन्न अशी सायंकाळ असते, सूर्यास्त होत असतो, सगळे लोक आपल्या आपल्या घराकडे निघालेले असतात, घराकडे पाखरांचीसुद्धा गडबड चाललेली असते. हा सायंकाळचा जो फ्रेश टाईम असतो, रिफ्रेशिंग टाईम असतो, त्या टाईमला इथं रेफर केलं आहे. आणि त्यावेळेला व्हाय डू यू व्हिव गार्मेंट सो ब्राईट, आणि या अशा भव्य अशा सायंकाळी एवढं तेजस्वी वाटावं असं गार्मेंट तू का व्हिव करतो आहे, का विणतो आहे, आणि त्याचं उपमा कशाशी दिले, वर्णन कसं केले, लाईक द प्युम्स ऑफ अ पिकॉक पर्पल अँड ग्रीन. एखाद्या मोरासारखं. मोर हा फक्त पक्षी नाही तर तो राष्ट्रीय पक्षी आहे, तो रॉयल सिम्बॉलिझम आहे. आणि त्याचं उदाहरण देऊन कवयित्री आपल्याला म्हणते की पर्पल आणि ग्रीन, आता पर्पल म्हणजे जांभळा रंग आणि ग्रीन वैभवाचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे. इथं कवयित्रीला आपल्याला सांगायचं आहे की माणसाचं आयुष्य तारुण्यात कसं असतं, अगदी सायंकाळ वाटावी असं असतं, अतिशय वैभवशाली, फ्रेश, समृद्ध, जसे एखादी नववधू आहे, एखादी राजकन्या आहे, तिचा विवाह होणार आहे आणि त्या विवाहात वापरल्या जाणाऱ्या अतिशय आकर्षक वैभव संपन्न असा कपडा हा विवर विणतो आहे. म्हणजे ईश्वराने मानवी जीवन तारुण्यात एवढं असं प्रिन्सेससारखं, ब्राईडग्रूमसारखं भव्य दिव्य असं यूथ टाईम आपल्याला दिला आहे आणि तो विणतो आहे त्या तशा प्रकारच्या टाईमची, तशा प्रकारच्या टाईम फ्रेम आपल्या जीवनात त्यानं दिली आहे असं कवयित्रीला म्हणायचं आहे. लास्ट स्टँजा आहे हा मात्र आपल्या जीवनाचा शेवट कसा होतो, तो विणकर, तो क्रिएटर, व्हिवर कशा पद्धतीनं हा काम करतो आहे त्याबद्दल दिलेलं आहे. पहा, तीन स्टँजे, मॉर्निंग चाइल्डहूड, इव्हनिंग यूथ आणि नाईट डेथ ओल्ड एज. शेवटचा स्टँजा बघा. व्हिवर्स विविंग सोलन अँड स्टील, व्हॉट डू यू व्हिव इन द मूनलाईट चिल. कवयित्री म्हणते विविंग जे चाललं आहे ते अतिशय स्टील आहे, शांत आहे, निवांत आहे, वृक्ष आहे. व्हॉट डू यू व्हिव इन द मूनलाईट चिल, एवढ्या स्थिर, एवढ्या शीतल अशा चांदण्याच्या रात्री, चंद्रच्या शीतल प्रकाशात काय बरं विणलं जात आहे. व्हाईट ॲज अ फेदर इन व्हाईट ॲज अ क्लाऊड, एखाद्या पांढऱ्या शुभ्र पक्षासारख्या पंखासारखं किंवा पांढऱ्या शुभ्र एखाद्या ढगासारखं. आता तुम्ही एक लक्षात घ्या, पांढरा हा रंग ओल्ड एजचं प्रतीक आहे, व्हाईट फेदर्स, व्हाईट हेअर्स. आणि व्हाईट क्लाऊड हा फ्रुटलेस किंवा जस्ट अबाउट नथिंग असा आहे, कारण पांढरे फट्ट दिसणारे ढग हे त्याच्यात काही पाऊस पडत नसतो, ते विनाकारण असतात, फक्त धूर असतो. तसं काहीतरी हा कपडा विणला जातो आहे, पांढरा शुभ्र, जसं की एखाद्या व्हाईट फेदर किंवा व्हाईट क्लाऊडसारखा. आणि तो कपडा कशाचा आहे, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राऊड, आणि मृत लोकांच्या शरीराला गुंडाळण्यासाठी जो कपडा वापरला जातो पांढरा शुभ्र, तो कपडा आम्ही विणतो आहे.
याच्यातून विणकर आणि क्रिएटर, ह्युमन लाईफ आणि ह्युमन स्टेजेस अतिशय छानपणे कवयित्रीने आपल्या कवितेमधून काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. चला तर मग आपण या कवितेचा शेवट करतो आहे. शेवट असाच होतो आहे की हा विवर, हा क्रिएटर माणसाचं मरणसुद्धा तयार करून ठेवतो, त्याचीसुद्धा तयारी करून ठेवतो, आणि ती अगदीच वाईट, अगदीच स्टील, अगदीच चिल, अगदीच वृक्ष असते. आणि अशा पद्धतीनं इंडियन विवर्स ही कविता संपते. तुम्हाला ही कविता कळाली का, कशी वाटली, नक्की कमेंट करा. मी श्याम सर आपला निरोप घेतो आहे. थँक्यू.